Box, thank you. सामन्याला होते सुरुवात, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. हार्ड लेन आहे मधल्या, अगदी विकेटचा मध्ये टाकलाय आणि या खराब चेंडूचा समाचार घेत असताना दिगंबरच्या बॅटमधून पहिला चौकार. शाहरुख आणि दिगंबर ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना टीम 12-12, तुते शिवशक्ती तुते, दुसऱ्या बाजूने गावदेवी शेंद्रुण, या दोन संघांदरम्यानची लढत. अध्यक्ष साहेब या संघाचे संघ मालक आहेत, दुसऱ्या बाजूला कर्णधार गोलंदाजी करत आहेत. ओहो, पाठ आणि पाच मधून गेलाय चेंडू. मागचा चेंडू स्वतः गोलंदाजाने देखील ऍक्सेप्ट केला की मध्ये पडला होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, खराब होता, पण कम बॅक करायचं. चुका ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला ते समजतात की कशा सुधारायच्यात आणि पुढच्याच बॉलवरती ती सुधारणा गोलंदाज नरेश पाटोळेकडून. अहो, वेगाने टाकला होता, पेसने बीट केलं, बॅटच्या वरचा भागाला लागला बॉल. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होते, सिंगल मिळते. आपण बॉलिंग ऍक्शन पुन्हा एकदा पहा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी जेव्हा येतील गोलंदाज नरेश पाटोळे, ज्या पद्धतीनं झिगझॅग डावा पाय डाव्या बाजूला येतोय, उजवा पाय उजव्या बाजूला निघतोय, भिंगरी फटका फसला आहे. स्क्वेअर लेग लेफ्ट फील्डर जज करतोय चेंडूच्या खाली. वेल जज कॅच, फलंदाज बाद. पहिला धक्का बाद होतोय. शाहरुख शून्यावरती, शिवशक्ती 12-12, तू त्याला पहिला झटका. चांगली बॉलिंग, पहिला चेंडू खराब होता पण त्यानंतर कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज नरेश पाटोळेकडून. शाहरुखची विकेट काढली शून्यावरती. शाहरुख बाद, तर तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आगमन होत असताना स्ट्राइकिंग एंडला, लॉंग ऑफ ऑन साईडला, लॉंग ऑफ लेग फिल्डर आणि ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेट काऊ फेसच्या दरम्यान एक फिल्डर, मिड ऑन आतमध्ये स्क्वेअर लेग फाईन लेगचा थर्ड मॅन, पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर. आत बॅकफुटला थांबलाय, कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल चाललाय मागे, आउटफील्ड फास्ट आहे, सीमा रेसीच्या दिशेने आतमध्ये ढकललाय. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. थर्डचा कॉल आहे, रनआउटची संधी असेल. नॉन स्ट्राइकिंग ला थ्रो येतोय, फलंदाज येतोय, अगोदर कोण आलाय अंपायर्स आपल्याला सांगतील. बॅट्समन सेफ आहे, नॉट आउट. सो अशा पद्धतीने इथे तीन धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय. तीन धावांच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण जर बघितली तर ती 8 आकड्यावरती. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्र रक्षण, चांगला थ्रो, रनिंग बिटवीन द विकेट, त्याहून सुंदर नावा मिळत आहे. तीन क्रिकेटचा स्टँडर्ड या बॉलवरती. जेव्हा जेव्हा आपण चांगलं, प्रेक्षक जे न्यूट्रल असतं त्याने एक चांगलं क्रिकेट पाहायचं असतं आणि तशा दर्जाची मॅच मला तरी वाटते की दोन्ही संघ शेवटपर्यंत झुंज देतील. राऊंड द विकेट आला नरेश, ऑन साईडला खेचून मारला डीप मध्ये, फिल्डर ओम पण मिसफील्ड होते आणि चेंडू मात्र सी मारेसीच्या बाहेर आलाय. चौकार, ओम राम पाटोळे. चेंडूवरती आला ते योग्य होतं पण शेवटच्या क्षणाला बऱ्याच वेळेला अशा गोष्टी घडतात, आपण डबल माइंड होतो. सीमारेषेची समोर असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात पण चेंडूवरती आल्यानंतर चांगला प्रयत्न होता ओमचा, शेवटी चूक घडली की बाउन्स वरती तो वरती गेला नाही. जसा चेंडू उसळतो तसं तुला, तसं क्षेत्ररक्षकांना वरती जावं लागतं तेव्हा तुम्ही तो चेंडू अडवू शकता, पण थोडी चुकी झाली आणि हा चौकार येतोय तो बॅटिंग करणाऱ्या 12-12 शिवशक्ती तुतेसाठी. स्कोमोझॉन 12, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 12-12 तुतेचा धावफलक. 12 वरती एक विकेट पडली आहे ती शाहरुखची. प्रेक्षकांची थोडी हजेरी का होईना आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय, इव्हिनिंग सेशन मध्ये
त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, ऑनलाईन जे प्रेक्षक आमचा आवाज ऐकतात त्या सर्वांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी समालोचक करण कारण डोंबिवली मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. दोस्ती खूप प्रेझेंट चेंदूर प्रीमियर लीग 2024. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अपकमिंग यंग टॅलेंट शेंदरून गावाचं आणि तो क्रिकेटचा वारसा ओम देखील जपतोय. राम पाटोळे साहेब यांचे चिरंजीव, पुढची पिढी पाटोळे घराण्याची शेंदरून गावासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये. बॅकफुटला पंच करत होता पण आता अंपायर आपल्याला जरूर सांगतील लाईन काय होती पण विकेट किपरने चुकी केले. इट इज वाईट. धावसंख्या धावफलकावरती डबल ने पुढे जाईल. स्कोर मूव्ह ऑन 14. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राइकिंग एंडला आता दिगंबर आक्रमक शैलीचा फलंदाज आहे ते त्याने प्रूव्ह केलं जेव्हा सुरुवात केली होती पापाप्लेच्या पहिल्या षटकाची. ओम पाटोळे बॅकफुटला एज आहे थर्ड मॅन ऍक्शनला. संधी आता रनआउटची. चुकी केली होती पण सुदैवाने बॉल थांबलाय. बाद कोणी अंपायर आपल्याला सांगतात. बाद आहे फलंदाज प्रशांत. अपील होती या ठिकाणी. दिगंबर आउट आहे का? येस अंपायर चेक करूयात. आपण क्रॉसिंग चेक केली जाईल तडम पर्याय. आपण देसाई सर आपण विकेट हॅटिंगसाठी एक पारितोषिक घेते. या शेंदूर प्रीमियर लीगचे आमचे चेअरमन आदरणीय राम पाटोळे साहेब यांच्याकडून विकेट हॅटिंगसाठी, आदरणीय वैभवजी पाटोळे साहेब यांच्याकडून ओमला विकेट हॅटिंगसाठी. ₹501 पारितोषिक विकेट हॅट्रिक आणि 3 लाखोपाठ डॉट जरी आले तरी त्याला ₹501 पारितोषिक वैभवजी पाटोळे साहेब यांच्याकडून देण्यात येईल. पारितोषिक प्रोत्साहन वाढवण्याचं काम करतात आणि अशी मंडळी असल्यानंतर तुमच्या विभागातील क्रीडा क्षेत्र आणि क्रिकेट खास करून हा खेळ डेव्हलप होल्याशिवाय राहणार नाही. यामधूनच काही खेळाडू व्यावसायिक स्तरावरती, सध्या शहापूरचे बरेचसे खेळाडू TDPL मध्ये 8 ते 10 खेळाडू आपण बघितले पण व्यावसायिक स्तरावरती देखील मोठ्या प्रमाणात खेळतात. बाद आहे कोण? प्रशांत. येस थर्ड अंपायरचा डिसिजन प्रशांत आउट आहे. सर्व आमच्या मॅनेजमेंट मेंबर्स नाव ज्या गाण्यामध्ये या स्पर्धेचं शीर्षक गीत SPL शेंदरून प्रीमियर लीग शहापूर शान बान शान. ओव्हर पीच आहे. खराब बॉल होता. ज्युसी आ फॉली सेट डाऊन द ग्राउंड चालला. फिल्डर येतोय. नो चान्स फॉर फिल्डर. सीमा पार चौकार. त्यामुळे लिमिटेड ओव्हर मध्ये आपण 5 ओव्हर मध्ये मागच्या 6 ओव्हर मध्ये आपण 94 बघितल्या. ओमला आपल्या स्ट्रेंथला बॅक करावे लागेल. गरज आहे त्या गोष्टीची. आता ओम पाटोळे पुन्हा यावेळेला आपण पाहतोय ऑफसमच्या पुन्हा बाहेर निघालाय. दॅट्स अंपायरचा इशारा येतो तो वाईट. लेंथ चांगली आहे पण लाईन कुठेतरी खराब आपण पाहतोय ओम पाटोळेकडून. त्याचा फटका बसतो. आतापर्यंत 3 वाईड आलेले आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली तर ती 20 धावा. सिनियर खेळाडू लगेचच ओम कडे येत आहेत. यंगस्टर आहे आणि त्याला मोटिवेट करणं, त्याला गाईड करणं हे सिनियरचं प्रत्येक संघाच्या कर्तव्य असतं. या गोष्टी आपण पाहतोय.
स्विस एमपी स्पोर्ट्स से माल इथे ही अपन पाहतोय व्हाइट बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कवर ला पाहतोय एनपी स्पोर्ट्स से मालक निलेशजी पाटोळे बरेचसे नामांकित खेळाडू आहेत या संघामध्ये पण सध्या धावा धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती आहेत. काही चर्चा आता फ्रंटलाईन बॉलर नरेश पाटोळे देखील केलेली आहे ओम सोबत ओमला कम बॅक करावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला संध्या लगेचच निर्माण होतात पण त्या संधीचं सोनं करणं तितकंच गरजेचं असतं. चांगला चेंडूवाला खोलात अपील स्ट्रॉंग आउट साइड ऑफ साइड इम्पॅक्ट आहे दॅट्स व्हाय बॅट्समन सेफ आहे. मिळते ती लेग बायची सिंगल स्कोर मूव्स ऑन 22. आज खास करून ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने इम्प्रेस केलं त्या पद्धतीने अंपायर्सने देखील इम्प्रेस केलेलं आहे. जशी अपील होते लगेच तुम्हाला उत्तर देता येते ते कशावरून आम्ही नॉट आउट देतोय. जिथे मनामध्ये संकोच आलाय त्यांनी थर्ड अंपायरकडे डिसिजन रेफर केलेला आहे आणि आतापर्यंत सकाळपासून मागच्या काही दिवसांमध्ये देखील पण मी आज सकाळपासून आलोय एकही डिसिजन असा वाटला नाही की त्यामध्ये काही शंका आहे आणि कोणी आर्ग्युमेंट देखील केलं नाही. डॉट बॉल कम बॅक दोन मागच्या आता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग गोलंदाज ओम पाटोळेकडून वारसा घरातूनच आहे. वडील एक चांगले गोलंदाज होते आणि तीच कुठेतरी पुढची पिढी ओम देखील त्याच्यामध्ये ही छबी आपल्याला पाहायला मिळते राम पाटोळे साहेबांची. फार चांगला फटका थ्रू दी लाईन एक्स्ट्रा कव्हर सीमा पार फटका फलकावरती 28. गाण्याचा एक वेगळा क्रेज आहे कधी कोणतं गाणं हिट होईल हे सांगू शकत नाही आपण. पुन्हा आपण पाहतोय पावर पॅक पंच आहे. मागचा फटका थ्रू दी लाईन होता यावेळेला पंच करतोय दोन्ही फटके आणि फलंदाजाला हे समजलं होतं की ओम आता ऑफस्टंपच्या बाहेर टाकतोय त्यामुळे तो ऑलरेडी सेट होता. दोन षटकांचा खेळ संपला. येस दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात 29. वाईट चार आलेले विकेट एक चौकार व्हॅलिड बॉल तुम्हाला सांगतोय. चार वाईट सोडून जे बॉल आहे ते सांगतोय. विकेट चौकार एक लेग बायज डॉट बॉल षटकार सिंगल आय एम राईट दॅट सॉल्व. चला वेळ जास्त घेऊ नका आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थोडं मागडं षटक राहिलं एक्स्ट्रा रन दिला त्यामुळे ओमचं षटक थोडस मोठं झालं. जवळजवळ त्याने 10 चेंडू टाकले त्यामधले 4 वाईड होते 29. हरकत नाही यंगस्टर आहे आणि जेव्हा अपयश तुमच्या पदरात पडतं प्रयत्न करत असताना तुमच्याकडून चुका होतात चुकांमुळे मिळतं ते अपयश आणि अपयशातून मिळतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते त्यानंतरचं यश. ते खरं तर ते यश मी म्हणेन जास्त भारदस्त असतं त्यामध्ये तुमचा संघर्ष मोठा असतो कारण फार लवकर मिळाल्या यशाला तितकीशी किंमत नसते पण जेव्हा तुमचा संघर्ष मोठा असतो त्या यशाला एक वेगळा त्या यशाला एक वेगळं वलय असतं त्या यशाला एक वेगळी किंमत असते. लेग स्पिनर आहेत चांगला चेंडू पहिला टॉप स्पिन होता. लॉंगनला आपण पाहतोय फिल्डर आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली तर ती 30 आकड्यावरती. आणखी एक यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतोय. बरेचसे सिनियर खेळाडू आहेत आणि तितकाच यंगस्टरचा भरणा देखील आपण पाहतोया संघामध्ये. ओ गुगली होती अटेम्प्ट केलाय फटका फसला होता या ठिकाणी पॉइंटला. जर फिल्डर असता तरी कॅच असती पण गॅप मध्ये आपण पाहतोय सिंगल पूर्ण करण्यात आलेली आहे. चांगली बॉलिंग पहिला चेंडू टॉप स्पिन होता लेग ब्रेक होता चांगला. यावेळेला त्याने गुगली टाकली त्याच ऍक्शनने. री स्पिनर आहेत त्यामुळे त्यांना ओळखलं थोडस कठीण जाईल फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 31. सेवागने का इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की मुरलीधरन गोलंदाजी करायचा जरूर तो किस्सा मी तुम्हाला सांगेन. सध्या आपण होऊयात मॅचच्या दिवशी
शफल झालाय, टॉप स्पिन होता, ओळखलंय आता फलंदाज दिगंबरने, शफल क्रॉस ऑन डीप फाईन लेगला चौकार. संपन्न असा फिरकी पटू, तो गुगली टाकायचा तेव्हा त्याचा थंब वरती यायचा आणि सचिन तेंडुलकर उगीच असते गॉड ऑफ क्रिकेट नाही आहेत. सेवाग म्हणायचा की मला समजत नाहीये तो गुगली कसे टाकतोय, तो बॉल मला समजत नाही. आणि यावेळेला फसलाय, टॉप स्पिनने फसवलंय, अग्रेशन असावं लागतं ऍज अ बॉलर आणि त्याच अग्रेशनने विकेट घेतलीये ती फलंदाजाची. इट इज व्हाइट बॉल बट इथे फलंदाज बाद आहे. फार चांगला चेंडू हा, व्हाईट जरी असला, एक धाव जरी गेली असली तरी विकेट दिगंबरची मिळाली, हा आनंद असेल गोलंदाजाकडे. आणि मुरलीधरन बद्दल आपण बोलत होतो, दावा धावफलकावरती 36 आहेत, या षटकातील अजूनही बॉल शिल्लक आहे 3. सेवाग, सेवाग आणि सचिन नेहमीच आपल्याला आपल्याला ओपनिंग पेअर पाहायला मिळायची भारत जेव्हा खेळायचा टेस्ट मॅचेस मध्ये मागच्या काही वर्षांमध्ये. आणि सेवाग जरूर म्हणायचा की पाजवी मेरे को ये समज मी नाही आहे क्या डाल रहा है, ये गुगली जब डालता है मेरे को समझ में नहीं आ रहा है. आणि तेव्हा सचिन सर म्हणाले होते की जेव्हा त्याचा थंब वरती येतोय तेव्हा तो गुगली टाकतोय, म्हणजे इतकं निरीक्षण ते करायचे गोलंदाजांचे. आय थिंक हर्षल गिफ्सने त्याची विकेट घेतली होती ऑस्ट्रेलियाच्या, हर्षल गिफ्सने लेग स्पिनर ऑस्ट्रेलियाचा, त्याने विकेट घेतली होती आणि फार सेलिब्रेशन केल्यानंतर सचिन सरांनी त्याला उत्तर दिलं होतं की यानंतर आयुष्यात तुला कधीच सचिन तेंडुलकरची विकेट मिळणार नाही. आणि बऱ्याच वेळेला आयपीएल मध्ये देखील राजस्थान रॉयल कडून खेळत असताना तो बऱ्याच वेळेला सचिन सरांसमोर त्याने गोलंदाजी केली पण त्यानंतर एकदाही त्याला सचिन सरांची विकेट घेता आली नाही. एक कमिटमेंट होतं गॉड ऑफ क्रिकेटचं. ब्रेड हॉच, येस थँक्यू. ऑन साइडला आपण पाहतोय डीप मिड विकेटला फिल्डर आहे आणि फलंदाज इथे बाद. गोलंदाज साहिलचं कौतुक असेल दिगंबर सोबत. हरेशला देखील पॅवेलियनचा रास्ता त्याने दाखवलाय. धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या 12-12 शिवशक्ती तुटेला चौथा. रोहित शर्मा, विराट यानंतर बरेचसे खेळाडू येतील जे सचिन सरांचे कदाचित रेकॉर्डशी मोडतील, पण सचिन सरांसारखा नम्र खेळाडू आतापर्यंत क्रिकेटमध्ये कोणी आला नाही. कारण ऑलवेज उत्तर दिलं ते बॅटनेस फक्त, पण सध्याच्या घडीला अग्रेशन देखील महत्वाचं आहे. विराट कोहली देखील सर्वांचा चाहता आणि माझा देखील आवडता खेळाडू आहे. सचिन सर नम्र होते, प्रत्येकाचा स्वभाव असतो. आणि आताच्या घडीला आता ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध भारत स्लेजिंग करतो तेव्हा टेस्ट मॅचची मजा वाढते. फार चांगली बॉलिंग करतोय साहिल, कम बॅक केलंय, मागच्या 3 बॉलमध्ये विकेट मिळवले 2 आणि 4 बॉलमध्ये, त्यामध्ये एक व्हाईट देखील होता. 2 विकेट मिळवत असताना एक व्हाईटची फक्त एकच रन गेली. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 36 धावा, या ओव्हरमध्ये टोटल रन्स आल्या 7 धावा, 2 विकेट पडले, टोटल विकेट पडले 4 आणि 12-12 शिवशक्ती तुतेचं धाव फलक आहे 36 वरती. जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थँक्यू थँक्यू डीजे. जेव्हा भारतामध्ये ऑस्ट्रेलियन संघ यायचा अथवा मग भारत ऑस्ट्रेलियामध्ये जायचा, हे ग्रेट रायव्हल्स आहेत इंटरनॅशनल क्रिकेटचे, पण टेस्ट मॅच मध्ये खास करून ऑस्ट्रेलिया संघाच्या पद्धतीने स्लेज करायचा, ती स्लेजिंग आता विराट कोहली. खास करून मला आठवते लास्ट पर्थ टेस्ट मध्ये यशस्वी जयस्वाल म्हणाला होता मिचेल स्टार्कला की यू आर टू स्लो यार, म्हणजे तू खूप स्लो टाकतोयस. जो षटकार त्याने स्क्वेअर लेगला मारला होता, मोठा षटकार, आणि 200 धावा बनवल्या होत्या यशस्वी जयस्वालने. न्यूझीलंडने भारताला भारतामध्ये व्हाईट वॉश दिला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरती पर्थ सारख्या ग्राउंड वरती हरवणं ऑस्ट्रेलियाला यापेक्षा मोठा कमबॅक भारतासाठी नव्हता आणि तो करून दाखवलाय. आणि आय थिंक उद्यापासून 6 तारखेपासून पुढच्या टेस्टला सुरुवात होईल. ऑन साइडला टर्न करण्यात आला,
डीप स्क्वेअर लेगला. हे क्रिकेट जेव्हा आपण बघतो तेव्हा मध्ये आपल्यामध्ये ऊर्जा संचारते. या क्रिकेटला जन्म जरी इंग्लंडने दिला असला तरी भारतीय उपखंडामध्ये क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. क्रिकेटला नंदनवन बनवलं भारताने, प्रचलित केलं आणि इंटरनॅशनल क्रिकेट बोर्ड वरती देखील भारताचेच प्रेसिडेंट आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपचा फार जवळून गेला. गोलंदाजाची फॉलो थ्रो मधली रिएक्शन सांगून घेते की लेग स्टंप अक्षरशः फुंकर मारून गेला. हवा लागली असेल बॉलची स्टंपला. धावा धावफलका वरती 38 धावा. मागचा गोलंदाज साहिलने कम बॅक करून दिले. धावसंख्येची गती कमी केली, थांबवली दिगंबर आणि हरेशला त्याने माघारी परतवलं होतं. डिसिप्लिन बॉलिंग. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज रोहन. नरेश पाटोळे सेकंड स्पेल मध्ये आहेत. वेगवान चेंडूचा बॅटच्या आतला बघायला लागला. शॉर्ट स्क्वेअर लेगला, फिल्डर डीप आहे. फर्स्ट रन वेगाने, सेकंडचा कॉल आहे. धावतायत आणि पोहोचले देखील. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला तुमच्यामध्ये दमच लागतो. दोन्ही फलंदाजांनी तो दम आपल्याला दाखवला. दुसऱ्या बाजूने फिल्डर देखील त्याच वेगाने धावला होता पण तो दोन धावा रोखू शकत नव्हता. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 40-40 वरती. नरेश पाटोळे देखील विकेटच्या शोधात आहेत. जी बॉलिंग त्यांची सध्या सुरू आहे. राऊंड द विकेटने अटॅक करत आहेत फलंदाजांवरती आणि सध्या तरी फलंदाजांचा पवित्र शांत आहे कारण या षटकामध्ये हा फ्रंटलाईन बॉल आहे, त्यांनाही माहिती आहे तुतेच्या फलंदाजांना. तर इथे विकेट पडल्या तर कदाचित नरेश पाटोळे पुन्हा एकदा. ओहो पायावरती इट्स ओहो येस येस. मी आता तुम्हाला जरूर या गोष्टीबद्दल सांगेन. आय व्यू ब्लॉक केला, अंपायर तुम्हाला आउट देऊ शकणार नाही. इट्स अ क्लिअर डिसिजन आणि अंपायरचं मी मनापासून कौतुक करेन. तुम्ही राऊंड द विकेट ने या अथवा ओव्हर द विकेट ने या. मी अगोदर देखील म्हणालो होतो की डेंजर झोन मध्ये गोलंदाज देखील येऊ शकत नाही. फलंदाजांना जशा आपण पेनल्टी दिलेल्या आहेत गोलंदाजाला देखील याचा आता फटका बसतोय. जर तुम्ही अंपायरचा आय व्यू ब्लॉक कराल तर तुम्हाला कॉट बँड विकेट, लेग बिफोर विकेट आउट देऊ शकत नाही. अंपायरला दिसलं नाही तर आउट कुठून देणार. मी बऱ्याच वेळेला म्हणतो राऊंड द विकेटने जेव्हा जेव्हा तुम्ही येता तुमचा फॉलो थ्रो नेहमीच विकेटच्या बाहेर निघणार असावा. तुम्ही विकेटवरून जेव्हा बाहेर निघाल तेव्हा अंपायरला दिसेल समोर काय घडतंय. क्लीन प्लम होता, क्लीन पम होता, ते मात्र शंका नाही. पण अंपायरची याच्यात चुकी नाही, तुम्ही चुका केलेल्या त्यामुळे अंपायर तुम्हाला आउट देऊ शकत नाही. अंपायरचं फार कौतुक, या स्पर्धेचा स्टँडर्ड ते वाढवत आहेत. हॅट्स ऑफ टू अंपायर्स. आणि आता ती वॉर्निंग तर निश्चितपणे गोलंदाजाला आहे. तुम्ही पुन्हा आले तर कदाचित पुन्हा विकेट तुम्हाला मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 45. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तो नो बॉल देखील दिला जातो. ओहो या वेळेला चला पाय नाही, थेट स्टंप वरती आता चेंडू. नरेश पाटोळेचा विकेट पडतीये 12-12. तू तिला बसतोय 5 धक्का. चषक मोठ्या मानाचा वर्षाचा परंपरेचा, चषक मोठ्या मानाचा आज शेंदरून गावान चषक ठेवलाय. थँक्यू. आमच्या चेअरमॅनचे अध्यक्षच एक नामांकित अंपायर देखील आहेत रामजी पाटोळे सर, त्यामुळे या सर्व गोष्टी त्यांना माहित आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या संघाला ऍक्सेप्ट कराव्या लागल्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला एकदा फक्त वॉर्निंग दिली जाते जेव्हा गोलंदाज डेंजर झोन मध्ये येतो. बिकॉज लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना तुमच्या शूजला स्पाइक्स असतात, त्यामुळे विकेटला जी आपली पिच असते ती खराब होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच वेळेला फिल्डर्स देखील तुम्हाला पाहायला मिळतात जेव्हा पिचला क्रॉस करत असतात ते उडी मारून जातात. त्या झोन मध्ये कोणाला येण्याची संधी नसते. फलंदाज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज त्या झोन मध्ये तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला त्या गोष्टीचा फटका बसतो. आणि या सर्व गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंमलात आणतात. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांच्याबद्दल बोलत होतो आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने आय एस पी एलचं हे स्वप्न दाखवलं आणि ते सत्यामध्ये देखील उतरवली
तळागाळातील खेळाडूंना तब्बल 27 लाखांनी विकत घेतलं आणि ते पहिले सीझन खेळले. खुला टाकला नरेशचा चांगलं कमबॅक आहे. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला डीप स्क्वेअर लेगला चेंडू, फिल्डर ने मिस्टेक केली आहे. सेकंड रन कम्प्लीट होईल. थर्ड चा कॉल आहे का पाहुयात. थांबलेत पुन्हा. चांगली फिल्डिंग मॅकिंग लागलेल्या फिल्डर कडून. दोन्ही धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 47. सचिन तेंडुलकर सर असतील, आशिष शेलार असतील यांच्या संकल्पनेतून आपण इंडियन स्टेट प्रीमियर लीगचं पहिली सीझन बघितली आणि आता दुसरी सीझन देखील येत्या जानेवारी मध्ये तुमच्या समोर येणार आहे. बऱ्याचशा प्लेयर्सला ब्ल्यू कार्ड देखील मिळाले ऑप्शन चे आणि यावर्षी देखील ते खेळाडू मालामाल होतील या तीळ मात्र शंका नाही. मी आवर्जून या गोष्टी म्हणतो. काही वृत्तपत्रांमध्ये अगोदर लिहून आलेलं होतं, खास करून आमच्या नवी मुंबईमध्ये आय थिंक, की ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तुमचे खेळाडू भिकेला लागतील. पण मी आता त्या सर्वांना उत्तर देईन की आमचा एक खेळाडू तब्बल 20 दिवसांसाठी 27 लाखांनी खेळतो. इतके पैसे त्या खेळाडूला खेळण्यासाठी तुम्हाला मोजावे लागतात. व्यावसायिक स्तरावरती जर तुम्ही खेळले तर तुम्ही खेळायला जाण्यासाठी देखील तुम्हाला 10,000-20,000 एखाद्या प्लेअरला द्यावे लागतात. जिंकल्यानंतर ते शेअर वेगळे असतात. म्हणून असं म्हणू नका की ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तुमचे खेळाडू भिकेला लागतील. ते मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात. क्रिकेटमध्ये प्रोफेशनलिझम आलं आणि याच क्रिकेटमुळे मंडपवाले असतील, समालोचक असतील, अंपायर्स असतील, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे असतील, पीच बनवणारे असतील, ग्राउंडमॅन असतील, या सर्वांना रोजगार मिळतो. डीजे ऑपरेटर असतील. त्यामुळे क्रिकेट हा भारताचा खेळ नाही तरी भावना आहे. प्रत्येकाच्या मनात तीव्र भावना आहे. आपल्या घरात जेव्हा बाळ जन्माला येतं. सध्या आपण जाऊयात सोपान आलेत. आणखी एक फिरकी पटू आला. पहिला वाईट धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली तर ती 48 बॅटिंग करत असताना शिवशक्ती 12-12 तुते. आपल्या घरामध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं आपण सुरुवातीला त्याला कोणतं खेळणं देत असू तर प्लास्टिकची चेंडू आणि बॅट. तिथून प्रत्येकाच्या कारकिर्दीची सुरुवात होते. टॉस केल्या बॉलला, खराब लाईन, खराब लेंथ, फटका चांगला आहे. 4 धावा 4 चौकार. चॅलेंज स्पोर्ट्स मेयर कप मध्ये तुम्ही जर कधी गेलात मॅचेस बघायला तर मोजके असे 2-3 गाणे ते फक्त वाजतात. त्यामधलं हे एक गाणं विलासार पाटील साहेब यांचा तुम्हाला चॅलेंज स्पोर्ट्सला भिवंडीचा मेयर कप पाहायला मिळतो. अशा बऱ्याचशा नामांकित स्पर्धा आहेत पण शहापूरचं क्रिकेट हायलाइट करणारी स्पर्धा 8व्या पर्वामध्ये आपल्या समोर आहे. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024. ग्रामीण मध्ये आपण नॉकआउट स्टेजला बऱ्याचशा स्पर्धा पाहतो कारण एक मॅच हरले तर तुम्ही स्पर्धेमधून बाहेर जाता, पुन्हा तुम्हाला संधी मिळत नाही. पण या स्पर्धेमध्ये तसं नाही, तुम्हाला जवळजवळ 3 संधी आहेत. धाव आहेत 52. चांगली बॅटिंग. या फटक्यामध्ये फुटवर्कचा अभाव जाणवलाय. तुम्ही एका फिरकीपटूच्या विरुद्ध खेळतात म्हणजे तुमचं पदलालित्य चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्हाला शॉट सिलेक्ट करायचं अगोदर. त्यानंतर फिरकीपटूमध्ये वेग नाहीये त्यामुळे तुम्हाला फटक्यामध्ये ताकद देखील झोकावी लागेल. खेचून मारला. ऑन साइडला आपण पाहतोय व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. ओम येतोय डीप मधून मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे. सेकंडचा प्रयत्न होणार नाही. गुड फिल्डिंग ऑन दिस स्टम्प. विश्वचषकातील ती मॅच. बॅकफुटला पंच केला डीप स्वीपर कव्हरला. फिल्डर आहे पहिल्या बाउन्स वरती. कव्हर तो करतोय. चांगली फिल्डिंग या डावामध्ये. फार चांगली फिल्डिंग केली. डायरेक्ट अपील आहे. चला आपण जाऊयात कंट्रोल रूम मध्ये. त्या अंपायर ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा देसाई सर थेट मूळ कोकणातून आपल्या शहापूरमध्ये ते दाखल झालेले आहेत. देवगडचा हापूस आता येत नाही, त्यांना पण मे महिन्यामध्ये बोलवायला पाहिजे होत. आपण बघूयात पुन्हा रिपीट टेलिकास्ट पाहण्यातील. मिलन दादा आहेत आमचे टेनिस क्रिकेट टॉटिंगचे टेक्निकल एक्सपर्ट. त्यांच्या सोबत थर्ड अंपायर आहेत. ते पाहतात ट्रॅक कोणत्या पद्धतीने केले. एक चुकी केली फलंदाजाने, मी ती या डिसिजन नंतर सांगेन. पण सध्या आपण पाहूया ते सेफ आहेत की आउट आहेत या गोष्टी आपल्याला अंपायर सांगतील. दूध का दूध पाणी का पाणी या तेही मात्र शंका नाही. जो काय डिसिजन येईल तो तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्ही देखील बघू शकता. नरेश शातामध्ये आलेला चेंडू, त्याने थ्रो केलेला ही बॅट आपण पाहतोय फलंदाजाची. पॉपिंग क्रीज आपल्याला दिसते.
फिल्डिंग सजून घ्या, तुम्ही फिल्डिंग सजून घ्या प्लीज. वे आपल्याकडे जास्त नाही, सूर्य लवकर अस्ताला जातो सध्या, दिवस छोट आहे रात्र मोठी आहे आणि मकर संक्रांत नंतर मात्र त्यामध्ये थोडासा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यस, थर्ड अंपायरचा डिसिजन, नॉट आउट बॅट्समन सेफ. एक चुकी केली होती फलंदाजाने, तो बॅट ड्रॅग करत असताना ती बॅट त्याने हवेमध्ये ठेवली होती. तुम्ही पॉपिंग क्रीजच्या जवळ आल्यानंतर बॅट ड्रॅग करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर बॅट ती हवेमध्ये ठेवता तर तुमच्या विकेटच्या चान्सेस जास्त होत्या. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय, 55-55 धावा बॉल शिल्लक आहे. त्या षटकातील ओव्हर कम्प्लीट झालेले, लास्ट ओव्हरला सुरुवात होते. पप्पू लॉफ केला पिकअप शॉट, पण उंच जास्त गेलाय, चेंडू लांबी किती असेल, ओम जज करतोय, वेल जज कॅच, फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचं स्फूर्तीस्थान. फटका चांगलाय, फुल टॉस होता, आडव्या बॅटने घेतलाय आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मच नीडेड फोर येतोय, शिवशक्ती 12-12 होते साडी. एकोणसाठ धावा धाव फलकावरती आहेत. विकेट नंतर चौकार आला, पुन्हा फुल टॉस, टोला लागला, भोऱ्यासारखा गरंग होतो, शॉर्ट लेग मध्ये बॉल, आताही तुम्हाला पाहायला मिळेल. धाव संख्या धाव फलकावरती 60 या 60 धावा. भोवरे असतील काचे गोट्या लगोरी, फाल लॉफ केलाय, सध्या गॅप मध्ये बॉल आहे, काऊ फेसला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, अंपायरचा इशारा हात. दादा माझ्यासोबत आहेत आणि जरूर मी त्यांच्याशी चर्चा करतोय. गोट्या मोठ्या प्रमाणात खेळल्या जायचा, काचे ज्याला आमच्या विभागामध्ये काचे देखील म्हणतात, भोवरे भोवरे फिरवायची ते असायची, जास्त भोवरा कोणाचा फिरेल तो जिंकला. आपण ढाय ढाय आमच्या विभागामध्ये त्याला गच्चू म्हणतात. बॅकफूटला पंच केलाय पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, ओहो हाताचा स्पर्श आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. पॅवलेट मध्ये हर्ष, धावा मिळतात 6 षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 70. अगोदर गच्चू असेल त्याला तुम्ही ढाय म्हणता, गोट्या काचे असेल, लगोरी असेल, हॅलो विटी दांडू असेल. आता जी हॅलो हॅलो, फुल टॉस आला आणि फिनिशिंग टच, षटकार आलाय. खराब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, मागच्या 5 बॉल वरती आल्या, त्या तब्बल 21 जावा आणि डाव सजलाय शिवशक्ती 12-12 तुतेचा. 76 धावा बनवण्यात आल्यात, 77 धावांचं टार्गेट. आपण त्या खेळांविषयी म्हणत होतो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, दोन्ही संघ 76 धावा झालेल्या आहेत, 76-77 धावांचं टार्गेट आहे. 77 रन्स बनवायचे विजयासाठी ते बॅटिंग करत असताना गावदे विशेंद्रूनला. पूर्वी खेळ खेळले जायचे. थँक्यू डीजे, तुम्हाला थोडं थांबवतोय पण तुमच्याकडे मेन एक चांगलं गाणं, हिंदी गाणं उद्या सेट करा तुम्ही, तोपर्यंत आपण थोडी खेळ जास्त खेळले जायचे, ज्यामध्ये कबड्डी ज्याला आपण आता बोलतो, अगोदर त्याला हुतुतू बोलायचे. विटी दांडू असेल, काचे असतील, गोट्या असेल, इकडे ढाय म्हणतात त्याला आम्ही गच्चू म्हणतो.
अजून लगोरी असेल, विटी दांडू आणि बरेचसे काही क्रिकेट ज्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट, सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेट छोट्या अगदी शेतांमध्ये आपण खेळायचो. लाइट टेनिस बॉल असायचा, मग किंवा रबरचा बॉल असायचा, लाल बॉल असेल किंवा मग तो व्हाईट बॉल, रबरचे बॉल आपण खेळून खेळायचो. पण आता मुलं या गोष्टी खेळत नाही. आता अगदी एका वर्षाच्या मुलाला देखील तुम्ही मोबाईल दिला तर युट्यूबला सर्रासपणे तो काहीही तुम्हाला ऑपरेट करून दाखवू शकतो. सुरुवातीला आय थिंक पबजी नाही, फ्री फायर, सुरुवातीला फ्री फायर, मग थोडं ऍडव्हान्स झाल्यानंतर पबजी, मग त्यानंतर आता बऱ्याचशा गेम्स आलेल्या आहेत. रमी सर्कल, जंगली रमी प्यावो ना महाराज, ती ऍड इतकी इरिटेट करते युट्यूब चालू झाल्यानंतर, कारण इतक्या सेलिब्रिटीजने ती ऍड प्रमोट केलेली आहे आणि सध्या आपले तरुण त्याकडे वळत आहेत देखील. अगोदर जो डाव सोबत असल्यावरती बसायचा तो डाव आता क्रिकेट ट्रेन मध्ये एकटे असल्यानंतरही बसतो आपण. कुठेही आपण बसा, मोबाईल हातात असला की आपल्याला तो डाव मांडता येतो. हरकत नाही त्या खेळा, पण त्यामध्ये देखील सांगतात की वित्तीय जोखीम आहे, तुम्ही तुमच्या पैशाची उधळण त्यामध्ये करू शकता, त्यामुळे काळजीपूर्वक खेळा. डाव पहिलाच संपला, डीजे वाला ब्रेक घेणार होतो त्यामुळे डीजे मास्टरला संधी देऊ. 76 बनलेल्या आहेत, 77 बनवायचे आहेत विजयासाठी. तुतेच्या विरुद्ध शेंद्रूणला मंडळी, कुठे जाऊ नका, पाचवा दिवस सुरू आहे. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024 थरार आपण अनुभवा. अगदी काही क्षणातच तुमच्या समोर मी पुन्हा एक देईन, तोपर्यंत घेऊ एक छोटासा डीजे वाला ब्रेक. थँक्यू. पाटोळे आणि सतीश पाटोळे मॅचला सुरुवात. व्हेरी फास्ट बॉल, मिस टाइम, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बाहेर चाललाय, पोहोचला, कॅच पकडली आणि फलंदाज बाद. मेजर साहेबांनी सुरुवातीपासून लाठीचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र लाठी हातामधून निसटली आणि ते बाद होत आहेत. चांगला प्रयत्न, बिकॉज 77 बनवायचा, त्यामुळे अटॅक होणार होता. स्कोरबोर्डचं प्रेशर असतं जेव्हा हाय स्कोरिंग मॅच असते. मी गोलंदाज दिगंबरचं कौतुक करेन. पहिला चेंडू आउटसाइड ऑफसम पिच केला, त्यांनी लॉंगअपला प्रोटेक्शन ठेवलंय, पण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज नरेश पाटोळे, जेन्युइन ऑलराउंडर, तो आलाय स्ट्रायकिंग एंडला.
बॅकफुटला पंच करतोय, गॅप मध्ये बॉल आहे, मक्खन आउटफील्ड आहे, चेंडू थांबणार नाही, नो चान्स फॉर फिल्डर, चौकार. उघडतोय बॅटिंग करणाऱ्या गावदेवी शेंद्रुण संघाचं 4-4-1. ओहो खाली राहिला चेंडू, पुन्हा तोच प्रयत्न होता, बॅकफुटला थांबला होता, कट करायचं होतं पण चेंडू खाली राहिला, बाउन्स नव्हता या चेंडू मध्ये, त्याचा फटका बसला फलंदाजाला. इट इज डॉट बॉल. पहिल्या 3 बॉल मध्ये 1 विकेट, 1 चौकार, 1 डॉट. 77 बनवायचे आहेत 6 ओव्हर्स मध्ये. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी पारितोषिक येते. लॉफ केलाय, बॅटचा चेहरा उघडला, डीप मध्ये फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद. फटका चांगला होता पण गॅप शोधू शकले नाही आणि विकेट मिळवली होती गोलंदाजाने. नावात 4 विकेट पडतात, 2 नवीन फलंदाज येतो आहेत, निलेश पाटोळे. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3 षटकारांसाठी पारितोषिक येते. 1000 रुपयांचा आदरणीय प्रभाकरजी पाटोळे साहेब यांच्याकडून बॅटिंग करणाऱ्या शेंद्रूनच्या फलंदाजांसाठी. 4 धावा आहेत. दिगंबर लॉफ केलाय, मिड ऑनचा फिल्डर मागे येतोय, वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर येतोय पण दोघांच्या वाक्या बाहेर, लॉंगॉनला पहिला टप्पा आणि सीमा पार, चौकार. या फटक्यांची गरज आहे, कॉन्फिडेंटली पहिला फटका. स्कोर मूव्ज ऑन 8, लास्ट बॉल, अजूनही शिल्लक या षटकातील. दिगंबर आणि हरेश काहीतरी चर्चा करतात, जे दोघे सिनियर खेळाडू आहेत, शिवशक्ती 12-12 तुतेज. सुपर पंडी पदे फिल्डर पुन्हा, ओहो एक सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय, मिळते निलेश पाटोळेला जीवनदान. पाहुयात निलेश इनिंग यापुढे कशी असेल. षटक पहिलं संपन्न, धावा धाव फलकावरती 9, विकेट पडलेले असताना 2, बॅटिंग करते ती टीम गावदेवी शेंद्रुण. सॉरी, चला जास्त आपण वेळ घेऊ नका प्लीज, बिल्डिंग सजवून घ्या. वॉर्म अप करणं देखील गरजेचं आहे. मी गोलंदाजाला पाहतोय, सध्या गोलंदाजी करत असताना दीक्षित आलेले, शोल्डरला फ्री करणं, बिकॉज पहिला चेंडू टाकण्या अगोदर या सर्व गोष्टी आपण प्रामुख्याने गोलंदाजाकडून पाहतो. ट्रॅकिंग इन द डायरेक्ट बीस, ओव्हर थ्रो झाला, सो आता बाय 1 गेट 1, बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळत असताना 2 ऑन ग्राउंड अंपायर चालले तिसऱ्या पंचांकडे. रेस्ट आहे साडी, उमराची बॉलिंग ऍक्शन आहे ऍज इट इज. गोलंदाज आपण पाहतोय दीक्षितला, देसाई सर पुन्हा ऍक्शन मध्ये असतील. या मॅच मध्ये त्यांना थारा नाही, जवळपास कॉल येतो ऑन ग्राउंड अंपायरचा, थर्ड अंपायर कडे. क्रुशल डिसिजन असेल तर जरूर या गोष्टी गरजेच्या आहेत, तिसऱ्या पंचांकडे जाणं, टेक्नॉलॉजी आहे तिचा फायदा घेणं आणि योग्य तो निर्णय देणं. व्हायला नको
आणि त्यामुळे या सर्व गोष्टींचं अगदी तंतोतंत पालन आमचे अंपायर देखील करतात. कुठे अटेम्प्ट करण्यात आलेलं आहे हे पाहण्यातील कुठे फलंदाज उभा. सो इट इज नो बॉल वेस्ट राय कमरेजच्या वरती अटेम्प्ट करण्यात आला. थर्ड अंपायरचा डिसिजन नो फ्री टॉन दावा दाव फलकावरती 12 वन प्लस टू. ओहो गुडलेन स्पॉट वरती पडला आणि तिथून आपण पाहतोय स्टंपचा वरतून निघून गेला विकेट किपर कडे आलाय तो डॉट बॉल. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय ती स्थगित आहे 12 धावा. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना सध्या शेंद्रुण गावदेवी शेंद्रुण संघ. सुरुवातीचे जे झटके बसलेले त्यामधून त्यांना सावरावं लागेल. पुढे आलाय बॅट हातामध्ये फिरली आहे बॉल हवेमध्ये जज करतोय गोलंदाज आणि कॅच पकडली आहे फलंदाज बाद. ओहो क्लीन बॉल पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडूवरती नजर नव्हती बॅट फिरली आहे पण ती चेंडूवरती नव्हती फिरली. सो दॅट्स वाय ते फलंदाज होतोय बाद आणि विकेट पडतीये अर्थातच चौथी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2024 यस लाखाचं पारितोषिक आहे. प्रथम क्रमांकाचे आदरणीय मनोहरजी काशीनाथ पाटोळे साहेब, आदरणीय प्रकाशजी सुरेश बोंडिवले साहेब आणि आदरणीय सुनीलजी सुरेश बोंडिवले साहेब यांच्याकडून थँक्यू सो मच. स्पॉन्सर्डचं मनापासून आभार. नाव बॅक टू द क्रिकेट. हॅट्रिक बॉल होता ए जे घेतली नाही तर स्टंपचा बाजून येतो गेला. तुतेसा बुमरा डिसिप्लिन बॉलिंग करतोय. यॉर्कर नाही तर गुड लेन्स वरती तर पद्धतीने तो टाकतोय. 12 सध्या 4 ही परिस्थिती आपण पाहतोय गावदेवी शेंद्रूणची. ओ सॉफ्ट डिसमिसल कॅच ड्रॉप पॉइंटचा फिल्डरच्या वेगाने बॉल वरती आला होता. चेंडू अगदी त्याच्या हातामध्ये देखील आला पण तो निसटला शेवटच्या क्षणाला. बऱ्याच वेळेला आपण पाहतो सहज सोप्या वाटणाऱ्या कॅचेस ड्रॉप होतात तर कठीणातले कठीण जल टिपले जातात. तेरा धावा शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. पहिला नो बॉल येऊनही काय गोलंदाजी केली दीक्षितने दाखवलं. 4 रन 2 विकेट. ओ फार चांगला फटका होता इथे. आता त्याने स्टॉप केलाय गती कमी केली. आता फुटबॉल खेळतोय उचलून थ्रो करेल धावा. तोपर्यंत आपण मिळत असताना पाहतोय त्या दोन आणि दोन धावांच्या सहाय्याने धावा संख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये. यस कम ऑन डीजे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती गाजलेलं आहे गाणं. आणि आता उद्या आय थिंक शपथविधी आझाद मैदान, आय थिंक वानखेडेला आहे, आझाद मैदानावरती आय थिंक भारतीय जनता पार्टीचे देवा भाऊ. बॉल अप बॅक, गुड फिल्डिंग थ्रो. इथे जरी थ्रो केला असता विकेट किपरच्या हातामध्ये तरी विकेट मिळणार होती. चला आता एक त्यांनी दिलेली आहे, सिंगल मिळते, सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 16 वरती. 77 ला चेस करतात, मॅच अजूनही जास्त दूर नाहीये. जरी विकेट पडले असले तरी पार्टनरशिप झाली, दावा येत राहिल्या तरी या मॅच मध्ये करेल कम बॅक आऊट शेंदूर. पण सध्या ते चित्र थोडस वेगळं आहे. जी पकड दिगंबर नंतर दीक्षितने मजबूत केली, 2 षटकांमध्ये दावा फक्त 15, तर टॉप ऑर्डर मधले 4 फलंदाज पॅवलियन मध्ये त्यांनी पाठवलेत. खोलात आला, इट इज डॉट बॉल. यस, बाजूला देखील मॅचेस सुरू आहेत. 16 धावा धावफलकावरती. ओ, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता मागच्या पायावरती, पण ते ड्रिल करून दाखवतात, पुन्हा फुटवर्क ते पाहतात. बॉल कुठे पडलाय तो स्पॉट देखील त्यांनी बघितलाय, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही, पण समालोचक म्हणून आम्हाला जर तरच्या गोष्टी काढाव्याच लागतात. उलटॉस आहे, बॅकलिपला खाली ठेवलं त्यामुळे बॉलला लॉफ्ट करता आलं नाही. ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळते आणि सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय ती 17 धावा. मनापासून आभार, शेवटचा सामना आहे, शेवटचा डाव सुरू आहे. सो जरूर आजच्या दिवसामध्ये देखील आपण आभार व्यक्त करू. टेनिस क्रिकेट डॉट इन, आमची संपूर्ण टीम, आमचे दोन्ही कॅमेरामॅन प्रीतम आणि बंटी, आणि आमचे टेक्निकल एक्सपर्ट मिनल दादा, मिनलजी पाटील, त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर शशिकांत दादा पाटोळे. सिनियर आहेत पण फार सुंदर त्यांचं गुणसंख्या लेखन आहे. वाईडला रेफर केलंय का, चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला त्यांनी. सो फिल्डिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. पाहूयात आपण हा रिव्ह्यू काय सांगतोय. अंपायरच्या डिसिजन कडे जाईल कि फिल्डिंग टीमच्या चॅलेंज कडे जाणार आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज व्हाइट बॉल. सो इथे एक धाव मिळते सिंगलच्या सहाय्याने, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19 19 धावफलकावरती. या ओव्हर मधील अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, मागचा वाईड होता. शशिकांत दादांचा आभार, टेनिस क्रिकेट डॉट इन चा आभार. समालोचक कुणाल एका इनिंग मध्ये आले होते या शहापूरची, येणाऱ्या काही कालामध्ये मध्ये कुणाल सारखे एक समालोचक शहापूर तालुक्याला जरूर मिळेल, यात मात्र शंका नाही. सुंदर समालोचन कुणालने केलं आणि आपल्या हक्काचा शहापूरचे सर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. यस, वन शॉट पेनल्टी, विकेटवरून तुम्ही धावू शकत नाही, बाहेरून धावा, एकच धाव. धावा धाव फलकावरती 20 20 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे अजूनही या मॅच मध्ये बनवायचा आहे त्या 56 बॉल शिल्लक आहे, त्यासाठी फक्त 18 18 चेंडू 56 धावांची गरज. कम ऑन डीजे. दीक्षित आलाय, बुमराय तुतेचा यॉर्कर. आता बुमराची आठवण खरोखरच तुम्हाला होईल, बॉलिंग ऍक्शन नाही तर बुमराचा
स्पेशल यॉर्कर देखील आलाय. बुमराने काय बॉलिंग केली पर टेस्ट मध्ये. बुमरा कॅप्टन होता, लीड करत होता. कॅप्टनशिप इज नॉट पोझिशन, इज इट ऍक्शन. ती ऍक्शन बुमराच्या ब्रिगेडने केली, बुमराने केली, त्यासोबत आय थिंक हर्षित राणाने केली, मोहम्मद सिराजने केली. यॉर्कर इथे आलाय. रिलीज पॉइंटला आवाज येतोय दीक्षित कडून. तो आवाज सांगतोय की किती फोर्सने तो चेंडू टाकत आहे, एक्स्ट्रा पेसने टाकण्यासाठी तो प्रयत्न करतोय. सिंगल मिळते, सामन्यामध्ये संघर्ष सुरू आहे, पण हवा तसा नाही, त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होत. प्रेक्षकांना हॅलो हॅलो आणि एक मागे फाइन लेग मध्ये बॉल चाललाय. फलंदाजा सोबत यस्सी रक्षक भीड झाला आणि बॉल लॉंग स्टॉप रिजनला साइड स्क्रीनला धडक मारतोय. अंपायर साहेब शराब बाईज हा चौकार. वर्षापूर्वी अखंड या हिंदुस्थानावरती भगवा फडकत होता जेव्हा राजेश शिवछत्रपती सिंहासनावरती होते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली तर ती 26-26 धावा. बॉल पुन्हा एकदा त्यार दीक्षित. हार्ड लेंथ आहे, पूल केला बॅकफुटला, गॅप मध्ये बॉल आणि पाहता पाहता सीमा पार चौकार. सुंदर गाणं वाजतंय आणि खरं तर जी काही ख्याती आपल्याला पाहायला मिळते, जे काय आपण इतिहास वाचतोय त्यामुळे आपल्याला इतिहास समजलाय. पण 350 वर्ष, जवळपास 400 वर्ष जरी उलटली असली तरी राजांची प्रतिमा जनसामान्यांमध्ये आपल्याला तीच पाहायला मिळते. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला, फटका चांगला आहे पण गॅप शोधली नाही, त्यामुळे एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही तुम्हाला. प्रयत्न होतोय सेकंडचा, येस. आणि अशा पद्धतीनं फोर्थ ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 31, 31 धावा धावफलकावरती. आता फॉर्मॅलिटीज असतील की 12 बॉल मध्ये 45 बनतील. बारा बॉल 46 पाहिजेत, माफ करा, 46 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 बॉल आणि 46. मान्यवर फार वेळ आपल्या मंचावरती या मॅचचा आनंद घेत होते, पण जसा सामना एकतर्फा झाला जरूर प्रेक्षकांच्या नजरा हटल्या. हवा तसा संघर्ष करता आला नाही गावदेवी शेंद्रूनला, समोर पंच केल्या प्रभाकरजी पाटोळे साहेब आणि त्यांच्या सोबत देखील बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळालं. शेंद्रूनच्या मॅनेजमेंटकडून आपलं मनापासून आभार. विकेट पडते, नवीन फलंदाज येत आहेत सोपान. ही मॅच नंबर 7, 7व्या क्रमांकावरती आपण पाहतोय. क्रीडांगण फार सुंदर आहे. सुरुवातीचं क्रीडांगण देखील तितकंच आकर्षक होतं आणि आताचं क्रीडांगण देखील त्याहून सुंदर आपण पाहतोय. आउटफील्ड इतकी सुंदर आहे. विकेटची काळजी घेतली जाते, हुक केलाय आणि इथे या क्षेत्ररक्षकाला फक्त पाहताच राहावं लागेल. तो बनलाय प्रेक्षक, आलाय षटकार.
वीस वर्षामध्ये जी काही कामं केली लाडक्या बहिणींनी त्यांना पुन्हा निवडून आणलं. बऱ्याचशा आपल्याला गोष्टी पाहायला मिळाल्या. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही अथवा मला कोणत्याही राजकीय पक्ष आवडत नाही, पण मी म्हणेन राजकारणाशी प्रत्येकाने जोडलेलं असावं. सकाळी आपण उठल्यानंतर ब्रश करतो त्या कोलगेटचा भाव, चहा पितो त्या दुधाचा भाव, पाण्याचा भाव देखील राजकारणी ठरवतात. म्हणून राजकारणाशी जोडलेलं आपण असणं फार गरजेचं आहे. बरेच जण म्हणतात मला राजकारण आवडत नाही, मलाही आवडत नाही, पण राजकारणाशी आपण जोडलेलं असणं. यस, पुन्हा अंपायरचा विषय येतो आहे, वन रन पॅनल्टी. तुम्ही डेंजर झोनमधून धावतायत, विकेटवरतून धावू नका. पुन्हा मी सूचना करेन फलंदाजांना, 39 आवा धाव फलकावरती आहेत. ऑनसाईडला ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय लॉंगॉन आणि काहू फेसच्या दरम्यान या चेंडूला. लाडकी बहीण योजना फार चर्चेचा विषय राहिला. गेल्या काही महिन्यांमध्ये 7,500 रुपये आय थिंक माझ्या माहितीनुसार मिळाले लाडक्या बहिणींना. आणि मग तेव्हा जरूर घरात चर्चा होती की मला हे कोणी दिलं, मी त्याला वोट करणार. तुमच्या घरात कोणता पक्ष यापेक्षा त्या बहिणींनी त्यांच्या भावाला निवडून आणलं. 1,500 रुपये जरूर ते महिन्याला यायचे, पण खरंच ज्यांच्या घरात 1,500 रुपयाची किंमत होती त्यांना समजलं असेल की 1,500 रुपये त्यांच्यासाठी काय होते. पक्ष कोणताही असो, धोरण एकच पाहिजे की आपल्या राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे. ऑफसोमच्या बाहेर आपण पाहतोय, इथे अंपायरचा इशारा येतो तो वाईड. या वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41. आणि आम्ही कलाकार आहोत, सकाळी शिवसेनेच्या स्टेजवरती राहिलो की संध्याकाळी पुन्हा आम्हाला राष्ट्रवादीच्या स्टेजवरती देखील जावं लागतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा गोष्टींना आम्हाला न्यूट्रल राहावं लागतं. ए जा यावे लाऊड शाऊट बाय विकेट किपर, पण एजचा आवाज इथपर्यंत आला होता त्यामुळे फलंदाज बाद नसेल. आता रनआउट, येस बॅकिंग आहे, बॅकिंगला फिल्डर होता पण नेम इथे चुकला विकेट किपरचा. मी इथे एक धाव सिंगल ने धावसंख्या 42 42 आकड्यावरती. बॉल किती झालेले पाहता, मॅच त्यांचे त्यामुळे त्यांनी बॉल मोजलेले नाही. किती बाकी आहेत? ओव्हर कम्प्लीट. येस, या गोष्टी घडतात, साधारण गोष्टी आहेत, यात इतकं काही नाही. बिकॉज हा सामना त्यांचा आहे त्यामुळे 6 चेंडूंची फॉर्मॅलिटी करण्यासाठी गोलंदाज आला होता. सो 6 चेंडू त्याने टाकलेले आहेत. शेवटचे एक षटक असेल, धावा बनलेले आहेत 42, चेस करत असताना 76, म्हणजे अजूनही बनवायच्या आहेत त्या धावा. 34 बॉल शिल्लक आहेत, त्यासाठी फक्त 6. शेवटचं षटक, 6 बॉल 34 धावांची गरज. हार्ड लेंथला हाफ आर्म पूल केलं डीपमध्ये. मिड विकेटला फिल्डर आपण पाहतोय, कुणाल आलेले आहेत गोलंदाज, यंगस्टर आहेत. आणि फलंदाजी करत असताना देखील कुणालच्या बॅटमधून एक चौकार आला होता. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 33 अंतर आहे. पाहुयात 5 षटकार येतील की धावांचं अंतर किती कमी होईल. आहा, बॅकफुटला थांबला, क्रीज मध्ये उभा होता फलंदाज. इट इज वाईड, जास्त बाहेर निघाला. अंतर अजूनही आहे 32 धावांचं 5 बॉलमध्ये. ते अंतर किती कमी करण्यात येईल म्हणजे विसरू नका. उद्याचा 6वा दिवस असेल या स्पर्धेचा, दोस्ती ग्रुप आयोजित शेंदून प्रीमियर लीग. उद्या देखील बरेचसे नामांकित संघ असतील. उद्याच्या दिवसाचे संघ मॅचेस तुमच्या समोर काही क्षणातच आम्ही जरूर आणू. आणि उद्या देखील यायला विसरू नका. 6व्या दिवसामध्ये 8वं पर्व सुरू आहे शेंद्रून प्रीमियर लीग 2024. आजचा 5वा दिवस, शेवटचा सामना सुरू आहे. काही चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक. अंपायर कॉल, कॉल काय तुमचा? आउट आहे. आपण जाऊयात ऑन ग्राउंड अंपायरच्या कॉलच्या दिशेने. बॅट्समन आउट.
चार चेंडूंची फॉर्मॅलिटी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. ओम ओम राम पाटोळे. खेचून मारण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. आउट. म्हणजे आजचा पाचवा दिवस आहे, उद्या सहावा दिवस असेल या स्पर्धेचा. ठीक, साडेआठला पहिला बॉल पडतो. रिपोर्ट करा 8:15 मोरिया शेंद्रुण आणि त्यांच्या विरुद्ध अल्याणी. ही पहिली मॅच आहे, त्यानंतर नेहरोली विरुद्ध साई स्टार अल्याणी यांच्यामध्ये दुसरा सामना असेल. साठगाव विरुद्ध टेमरे तिसरा सामना असेल. नेहरोली विरुद्ध मोरिया शेंद्रुण चौथा सामना असेल. साई स्टार अल्याणी विरुद्ध टेमरे सहावा पाचवा सामना असेल. अल्याणी मिलिंद विरुद्ध साठगाव सहावा सामना असेल. नेहरोली विरुद्ध टेमरे सातवा सामना असेल. असे मॅचेस उद्या आपल्याला पाहायला मिळतील. सहावा दिवस शेंद्रुण प्रीमियर लीग 2024 या आठव्या पर्वाचा. उद्या देखील मोठ्या संघाने उपस्थित राहा. आज जसे आपण उपस्थित राहिले, ऑनलाईन आपण tenniscricket.in द्वारे हजेरी लावली, त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मी समालोचक करणकांड डोंबिवली. शेंद्रुण प्रीमियर लीग आमच्या लाडके आयोजक चेअरमॅन या स्पर्धेचे रामजी पाटोळे साहेब आणि संपूर्ण त्यांच्या टीमच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करू. बॉल आता किती शिल्लक आहेत? अजूनही 2. स्टील 2 गो. बॅकफुटला कट केलेल्या थर्ड मॅन पॉइंटच्या फिल्डरला सध्या सराव देतात फलंदाज. इट इज नो बॉल. ओव्हरस्टेप करण्यात आला. थोडासा वेळ अजून आमच्या मॅनेजमेंट टीमचा घ्यायचा, त्यामुळे कदाचित या गोष्टी घडतात. ऑन साइडला चांगला फटका आहे, डिफाईन लेगला, शफल क्रॉस होऊन थेट सी मारेसेचा बाहेर. लेट आलाय पण आलाय थेट चौकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. हवा तसा संघर्ष झाला नाही. मेजर पप्पू यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. सतीशच्या नंतर नरेश, निलेश या टॉप ऑर्डरने सुरुवात केली नाही, त्यामुळे मिडल ऑर्डरला देखील तो पाया नव्हता, प्लॅटफॉर्म नव्हतं. लॉफ केलाय, झेलची संधी आहे, मिड ऑन की लॉंग ऑफ, मात्र त्यामध्ये ट्रँगलमध्ये बॉल पडला. सेफ आहे फलंदाज. डाव संपला. नेट रन रेट विचार केला जातोय, त्यामुळे धावा देखील इथे पूर्ण केलेला आहे. त्यांनी स्कोअर किती झाला? 52. म्हणजे इथे हा सामना तेवीस धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. तो अर्थातच शिवशक्ती 12-12 तुते या संघाने आपला हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पहिला सामना गमवलाय, मात्र शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. दोन्ही संघांना असतील लीग स्टेजला खेळताय आपण, त्यामुळे संधी तुम्हाला पुन्हा असेल. शेंद्रुण प्रीमियर लीग 2024 दिवस पाचवा शेवटचा सामना पार पडलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. 14 धावा फलंदाजी करत असताना 1 षटकार, 3 चौकार. गोलंदाजी करत असताना 1 षटक. पावरप्ले मध्ये 2 महत्वपूर्ण विकेट मिळवणारा या संघाचा स्टार खेळाडू बॅकबॉन दिगंबर. 12-12 शिवशक्ती तुतेचा मॅन ऑफ द मॅच. येस, 24 धावांच्या फरकाने तुम्ही जिंकला सामना. राईट, 25 गॅप आहे पण 24 धावांच्या फरकानेच तुम्ही जिंकाल, बिकॉज 1 रन ती टाईट जी असते. 77 टू विन, धावा झाल्या त्या 52. आपण देऊया सामनावीरचा पुरस्कार. दिगंबर आलेले आहेत, मी विनंती करेन आमचे या स्पर्धेचे डायरेक्टर
रामजी पाटोळे सरांना आपल्या शुभेच्छा, आपण सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा. खरं तर दिगंबर यांच्याशी संपर्क साधायचा होता पण टेक्निकल इश्यूमुळे आम्ही तिथपर्यंत येऊ शकत नाही. सो थँक्यू सो मच, अभिनंदन दिगंबर टीम. 12-12 शिवशक्ती तुतेने मोठा विजय मिळवलाय. हार्ड लक टीम गावदेवी शेंद्रून. उद्याच्या दिवसामध्ये ठीक 8:15 रिपोर्ट करा पहिल्या दोन्ही संघांनी. आमचा मॅनेजमेंट कडून तुम्हाला सूचना आहे आणि आजचा दिवस यशस्वीरित्या संपला असं जाहीर करतो. ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांचं मनापासून आभार. उद्या भेटूया ठीक आपण 8:30 तोपर्यंत टाटा बाबाय. आपला परतीचा प्रवास सुखाचा हो, नीट जा, सावकाश आपल्या घरी जा. आपल्या घरी कोण आपली वाट पाहत आहे त्यामुळे आपण सावकाश घरी जा. थँक्यू सो मच, धन्यवाद.